आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोदी सरकार देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे भ्रष्ट सरकार. कर्नाटकात पुन्हा सिद्धरामय्या सरकारानं. पृथ्वीराज चव्हाण. मोदी सरकार देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे भ्रष्ट सरकार. कर्नाटकात पुन्हा सिद्धरामय्या सरकारानं. पृथ्वीराज पाटील. मोदी सरकार हे देशाच्या इतिहासातील पहिले सर्वात मोठे भ्रष्ट सरकार आहे. त्यामुळे त्यांची नजर देशात विकासात एक नंबरवर असलेल्या कर्नाटककडे गेली असून पैशाच्या पाशवी ताकदीवर निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी देशातील भाजप सरकार असलेल्या राज्यातून पैसा गोळा केला आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनतेने स्वाभिमान दाखवून देऊन पुन्हा सिद्धरामय्यांचे सरकार आणावे असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रचंड सभेला संबोधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एकीकडे मोदींची खोटी आश्वासने आणि दुसरीकडे सिद्धरामय्या सरकारने केलेली आश्वासनाची विक्रमी पूर्तता, यामुळे तुमचा विश्वास पक्का झाला आहे. त्यामुळे पुन्हा कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार बहुमताने येणार आहे. भाजपाला पराभव दिसल्याने त्यांनी अनेक वावड्या काढायला सुरुवात केली आहे. निपाणीकर जनतेने मागच्या वेळी केलेली चूक पुन्हा न करता व्यापारासाठी आलेल्या भाजपवाल्याने परत पाठवित सर्वसामान्यांचा विकास करणाऱ्या सेवानिवृत्तीच्या काकासाहेब पाटील या कॉमन मॅनलाच निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांचीही भाषणे झाली. सभेला ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, मोहन बुडके, संभाजी नितीन साळुंके, रोहन साळवे, राजेश कदम, रवींद्र कदम, ॲडव्होकेट अविनाश कट्टी, नगरसेवक सरफराज कोल्हापुरे यांच्यासह नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब देसाई सरकार यांनी केले, तर आभार श्रीनिवास संगपाळ यांनी मानले. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना वाचवायची असेल, तर याच्यातली लोकशाही वाचवायची असेल, तर याच्यामध्ये हुकुमशाही न्याय लागलेली आहे ती उद्याची नसेल, तर सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे. म्हणून आपण बघितलं तेलुगू देशम बाहेर पडला, हुकुमशा प्रवृत्तीचा माणूस आहे. शिवसेनेने सांगितले की आम्ही आता भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होते, शिवसेनेनं आपला उमेदवार दिला आहे, भारतीय जनता पक्षाने दुसरा उमेदवार दिला आहे, अकाली दल नाराज आहे, नवीन पटनाईक नाराज आहे, याच्या आता या माणसाकडून कुणीच बरोबर जाणार नाही. हा माणूस एकटा पडायला लागला. म्हणून फक्त पैशाच्या पाचवी ताकदीवर निवडणुका जिंकायचा प्रयत्न चाललेला आहे. कर्नाटकची जनता कधीही हा अपमान सहन करणार नाही. आज मी मुद्दाम काका पाटलांचं कथे आलेलं आहे. काका पाटील अत्यंत प्रामाणिक सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास टाका. काय काय आश्वासन दिली तर आपण आठवा. त्या तुलनेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सिद्धरामय्या सरकारनं केलेलं कर्नाटक मधलं काम आज त्या सरकारबद्दल कुठलीही नाराजी नाही. कारण जे सांगितलं ती सगळी आश्वासनं सिद्धरामय्या सरकारनं पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून आज आपण बघितलं तर प्रत्येक बाबतीमध्ये किती अडचणी आल्या. दुष्काळ पडला, शेतकऱ्यांच्यावर संकट आलं, नैसर्गिक संकट आलं, तरी कर्नाटकचं सिद्धरामय्या सरकार भक्कमपणे जे शेतकरी बांधवांच्या मागे उभं राहिलं. आज कर्नाटक देशामधलं एक अग्रणी मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहे. देशात सर्वात जास्त आयटी एक्सपोर्ट आज कर्नाटक राज्यातून होतो. आज बायोटेक्नॉलॉजीमध्ये आघाडीवर असलेलं कुठलं राज्य म्हणून विचारलं तर ते कर्नाटक राज्य. विकासाचा जाहीरनामा आपल्यातून मांडलेला काँग्रेस पक्ष आणि निपाणी मतदारसंघामध्ये विकास करण्याचा प्रतिज्ञा करून तुमच्या सर्व मानले काका पाटील, म्हणजे आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे
की येणाऱ्या 12 मेच्या निवडणुकीमध्ये हाताच्या पंजावर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर बटन दाबून नरेंद्र मोदीला संदेश द्या की आमच्या डोक्यावर येदुरप्पा सारखे माणसं लाभू नका, कर्नाटकाला घरी धरू नका। कर्नाटकचे लोक स्वाभिमानी लोक आहेत, पैशाच्या नोटारी 2000 रुपयाच्या नोटीनंतर स्वाभिमान खरेदी करायचा प्रयत्न करू नका। अचानक महिन्याभरी 2 महिन्यापूर्वी काय झालं, एटीएम मधल्या नोटा गायब। सगळीकडे बघितलं की काय एटीएम मोकळे, एटीएम मध्ये कोणी पैसे भरले नाही। तर मला सांगा, एटीएम मध्ये पैसे भरणारा जो बँकेचे मॅनेजर हिंमत आहे का तुम्ही एटीएम मध्ये भरायचं नाही? त्याचं रोज तिथं ठरलेलं असतं की किती वाजता भरायचे, कसे भरायचे। कुणीतरी वरून आदेश दिला आणि नेमकं भाजपच्या राज्यामध्ये रात्रंदिवस लोकांची सेवा करण्यामध्ये व्यस्त असणारा माणूस म्हणून माझी काका पाटलांची ओळख आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये मी काही वेळा आलो होतो, त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर तो त्यांचं काम माहिती आहे। विरोधकांच्या गेल्या 5 वर्षामध्ये जे आमदार होते त्यांचे काम तुम्ही पाहिले। आज पाहिलेल्या प्राध्यापक सुभाषराव जोशी हे देखील आज काका पाटलांना मदत करायला आलेले। आज किती माणसं पक्षामध्ये आलेली आहेत, प्राध्यापक देत आहेत। आज अल्पसंख्याक बांधव आहेत, त्यांची काय परिस्थिती झालेली आहे? कोणते आरोप करून तू काय खाल्लंय, तुझ्या घरात कुठलं मास पडलंय का म्हणून लोकांचा खून करायचा? दलित बांधवांना काय वागणूक मिळते? पुण्यामध्ये काय झालं? गुजरातमध्ये एका दलित युवकानं मिशी राखली, त्याला मारून टाकलं। तिथे बाणा केली, तू कोण मिशी राखणारा? ही मनोवृत्ती जी आहे, ती प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती देशाला फार सगळ्या अपघात कमी होती। आता हा रिपोर्ट सरकारकडे पडलेला आहे। दररोज देशामध्ये 2,76,00,000 लोक रेल्वेनी प्रवास करतात, 2,76,00,000 दररोज करतात। आणि मोदींनी काय केलं? मोदींनी 1,10,000 कोटीची बुलेट ट्रेन अहमदाबाद मुंबई, एका बुलेट ट्रेनमध्ये 760 लोक बसणार, किती फेऱ्या करणार, 2 केल्या 4 केल्या 10 केल्या। तुम्ही 2,76,00,000 लोकांचा करता पैसे खर्च करणार आहे का? अहमदाबादचं महत्व वाढण्याकरता हा भूदंड जो आहे तो महाराष्ट्रावर निम्मा आणि गुजरातवर निम्मा। आणि त्याला केनाडून विरोध केला, माहिती विचारली, या रेल्वेचं तिकीट किती, सांगायला तयार नाही। या रेल्वे तिकीट घेताना तुम्ही निविदा काढल्या का? नाही काढल्या। याच्यापेक्षा निम्मे किमतीला इतर देश द्यायला तयार होते, तू काय घेतला नाही? उत्तर नाही। भारताचे इंजिनियर अंतरिक्ष विज्ञानामध्ये आज नमन करतो शिवछत्रपतींना, महात्मा बसवेश्वरांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। या निपाणी शहराला एक परंपरा आहे। महाराष्ट्राच्या शेजारी असलेले हे व्यापारी गाव, कष्ट करणारी सर्व माणसं आणि निपाणींच्या या 2018च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं पुन्हा माजी आमदार काकासाहेब पाटील यांना पक्षाची उमेदवारी दिलेली आहे। या निवडणुकीमध्ये आपण जर गेल्या 4 वर्षापासून देशात काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारचं काम पाहिलं, त्यांनी दिलेली आश्वासनं फसवी आश्वासनं, आपल्याला दाखवलेली दिवस नाही, मग क्वालिटी चांगली होईल का, मग तुम्ही चांगलं कराल का, असं कराल का, तसं कसं त्यात वेळ गेल। पण करार आम्ही निश्चित केला होता, फक्त त्या बारीक सारीक बात गोष्टी काय राहिल्या होत्या, पण तेवढ्यात आमची टर्म संपली, निवडणुका लागली, आमचं सरकार गेलं नरेंद्र मोदी सरकारनं, वायुसेनेनं पुन्हा हट्ट झाला। तुला 126 विमानांचा करार आहे, तो पूर्ण करा, आम्हाला ती विमानं ताबडतोब पाहिजे। कोणाला काही कळलं नाही। वर्षभरानंतर एकदम मोदी फ्रान्स देशात गेले, बरोबर संरक्षण मंत्र्यांना
बरोबर इथे कुठल्या माणसाने दिलं नाही, एकटेच गेले आपल्या काही अधिकाऱ्यांच्यावर एकदम तिथून जाहीर केलं की मी फ्रान्स सरकारशी विमान खरेदी सौदा फायनल केलेला आहे, निश्चित केला आहे. आणि काय केलं दोन गोष्टी लक्षात ठेवा, आकडे मी सांगतोय ते जबाबदारीने सांगतोय. 126 विमान नाही घेणार तर फक्त 36 विमान घेणार. आता जर वायुसेनेला 126 विमान पाहिजे होती तर तुम्ही 36 मध्ये कसा तुमचा भाग सांगा. नरेंद्र मोदी इतकी निवडणुका जिंकल्या तितक्या झाल्या शक्य आहे का? पण मी आपल्याला साधा गणित सांगतो, 2014 मे महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त 31% मतं पडली होती. कोणीही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन बघा, ते त्या मित्रपक्षाला शिवसेना असेल, तेलुगू देसम असेल, कोणी समजलं नवीन पटनाईकची पार्टी असेल, पंजाब मधली अकाली दल असेल, याला 7-8% मतं होती. 31 + 8% 39% मतं नरेंद्र मोदींच्या पक्षाला पडली, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याकरता पडली. म्हणजेच 61% मतं नरेंद्र मोदीच्या विरोधात नरेंद्र मोदीचा पराभव करण्याकरता पडली. पण दुर्दैवानं काय झालं की सगळी मतं विभागली गेल्यामुळे 31% वाला निवडून आला. आणि 30 वर्षामध्ये एका पक्षाला कधी स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं एवढं बहुमत नरेंद्र मोदीला होता. या निवडणुकीमध्ये सगळ्या विरोधी पक्ष पनामा पेपरच्या यादीमध्ये त्यांच्या पंतप्रधानांचं नाव होतं, नवाज शरीफ यांचं नाव होतं. पाकिस्तानने नवाज शरीफ कारवाई केली, पाकिस्तानने नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचलं. आणि त्यांना सांगितलं तुम्हाला तर कुठल्याही निवडणूक उभारात म्हणून. मोदींनी काय केलं? फक्त आपल्या मित्रांना, ते इंग्रजीमध्ये क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात, आपल्या मित्रांना मोठी केली. अदानी असतील, अंबानी असतील, सगळे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना दिले. आणि सर्वात मोठा जो घोटाळा असेल देशातला तर तो नोटाबंदीचा घोटाळा. आणि मी सांगतो असं नाही, आणि या नोटाबंदीच्या घोटाळ्यामुळं माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा सारख्या भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडले. त्यामुळे अरुण सोनी सारखा एक ज्येष्ठ प्रामाणिक मंत्री आज जाहीरपणे बोलतोय की नोटाबंदी हा देशातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. सगळा काळा पैसा 15 करून दिला, मनी लॉन्ड्रिंग त्याला म्हणतात. काळ्या पैशाचा पांढरा करायची प्रवृत्ती देशातला सर्वात मोठा मनी लॉन्ड्रिंगचा स्कॅम कोण म्हणत? अरुण सोरी म्हणतात. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की मी माझ्या पक्षातून मला काढून टाकलं. या बँकेत भाजपवाल्यांनी काढून घेतल्या त्या सगळ्या नोटा कर्नाटकमध्ये आलेल्या. तुमचा स्वाभिमान विकत घेण्याकरता नोटा आलेल्या. एकदा 12 तारखेला काय भांडली करून काय करून जर ते पुन्हा लोक सत्तेत आले तर पुन्हा स्वाभिमान विसरा, विकास विसरा, पुन्हा खोटी आश्वासनं, पुन्हा फसवणूक. आणि सगळ्यात मोठा धोका आहे त्या देशामध्ये पुन्हा लोकशाही, पुन्हा निवडणुका, पुन्हा घटना शिल्लक राहायचं नाही याबद्दल आम्हा सगळ्यांना चिंता आहे. म्हणून सगळ्या विरोधी पक्षाचे लोक एकत्र यायला हवे. मला आपल्याला निपाणीच्या मतदारांना नम्र विनंती करायची आहे की 12 तारखेच्या निवडणुकीने काका पाटलांच्या भव्य मतदान करा, भव्य मतदान निवडून द्या. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकार हे पुन्हा येणार आहे. सर्टिफाईड भ्रष्ट सरकार, कोर्टानं सर्टिफिकेट देऊन तुरुंगात टाकलेलं येडुरप्पाचं सरकार, त्याला अमित शास्त्री म्हणतात की कर्नाटकमधलं सर्वात भ्रष्ट सरकार येडुरप्पा सरकार होतं. नरेंद्र मोदीच्या पायाखालची आता वाळू घसरली. आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की प्रत्येक विमानाची किंमत 580 कोटीहून 1680 कोटी रुपये केली. प्रत्येक विमानामाग 1000 कोटीने किंमत वाढली. मोदी परत आल्यावर आम्ही त्यांना सवाल केला की 2 कोटीने उत्तर द्या. जर वायुसेनेला 126 विमानं पाहिजे असली तर 36 पर्यंत तुमचं कसं काम भागणार आहे? तुम्हाला देशाच्या संरक्षणाची काळजी नाही. आणि विमानाची किंमत 580 कोटीहून 700 कोटीहून
एकदम 1600 कोटीच्या वर गेले कसे? मोदींनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आम्ही तर विचारच विचारलं. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेमध्ये सवाल केला, मोदी बोलत नाही, त्याचे संरक्षण मंत्री बोलत नाही, कोणी भाजपचे लोक बोलत नाही. माझा जाहीर त्या ठिकाणी आरोप आहे, एका विमानाच्या खरेदीमध्ये 1000 कोटीची किंमत जास्त गेलेली आहे. पुढील 36 हजार कोटीचा हिशेब नरेंद्र मोदीने या देशाला दिला पाहिजे. आज भारतातल्या जनतेने खाता पैसा काढून पैसे येत्या 12 मेला होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निपाणी मतदारसंघातले उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचाराकरता होत असलेल्या या प्रचारसभेचे प्रमुख मार्गदर्शक, राज्याचे माजी मंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री वीरकुमार पाटील साहेब, चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आताच मार्गदर्शन करून पुढे गेलेले या मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर, या मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय काकासाहेब पाटील, निपाणीचे नगराध्यक्ष पिलाजी गाडीवडार, या ठिकाणी उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष सुनील पाटील, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम, उपाध्यक्ष पाटील, खास महाराष्ट्राहून निरीक्षक म्हणून आलेले नरेंद्र मोदी कोणी आलेले नाही. भ्रष्टाचाराच्या गोष्टी एकदम नवीन बूट काढली, बुलेट ट्रेन आणणार, एकदम जाहीर कारण ठरलं की पंतप्रधान जपानचे होते आबे, त्यांना बोलावलं, सांगितलं आम्ही जपान सरकारला बुलेट ट्रेनची ऑर्डर दिलेली आहे. काय बुलेट ट्रेन? मुंबई ते अहमदाबाद हे 508 किलोमीटरची बुलेट ट्रेन करणार. खर्च किती? 110,000 कोटी रुपये. आता काय मुंबईच्या लोकांनी मागितलं होतं का आम्हाला अहमदाबादला जायचं म्हणून? मुंबईला तुमच्यापैकी बरेच लोक गेले असतील, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तुम्ही प्रवासी केला असेल, बरेचसे ग्रामीण भागातचे लोक येतात, त्यांना तर मुंबईच्या लोकल ट्रेनची स्पीड किती गती आहे ते कळत नाही. बिचारे म्हणतात की चला आपण रेल्वे रोड क्रॉस करून जाऊया, परत ते बघतात तेवढं इकडे बघतात तेवढं रेल्वे 85 तर सुरू होती. दरवर्षी मुंबईला 3000 लोक रेल्वेखाली शिरले जातात, 3000 लोक मृत्युमुखी पडतात. संबंध भारतामध्ये 14,000 लोक मृत्युमुखी पडतात, म्हणून रेल्वे सुरक्षा वाढवली पाहिजे. आमच्या सरकारनं एक कमिटी नेमली, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यांना सांगितलं की रेल्वेची सुरक्षा कशी वाढवली, तो भारताच्या इंजिनिअरिंगनी केला. अनुपानगुडी आम्ही भारताच्या इंजिनिअरिंग केली, म्हटलं तुम्हाला करायचे असेल तरी बुलेट ट्रेन भारताच्या इंजिनिअर करायचे, पण नाही, कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यातला काय घोटाळा झाला, एकदम किमती कशा वाढल्या, एकदम लगेच एका बाजूला गुजरातची देवटूक, दुसऱ्या बाजूला जपानच्या पंतप्रधानांची निवड, हा सगळा अपारदर्शक कारभार आहे. माहिती जी आहे काही मला एकही माहिती दिलेली नाही सरकारने. माझा आरोप आहे की यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे. एका मागोमाग आपल्याला मी घोटाळ्याचे प्रकरण सांगितले तर मला वेळ पुरणार नाही. आज पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स मध्ये परदेशामध्ये ज्यांनी काळा पैसा लपून ठेवला त्यांची नावं प्रेसने दिलेली आहे. नरेंद्र मोदींनी आपल्याला आश्वासन दिलं की परदेशातला काळा पैसा शोधून मी काढीन. काळा पैसा ठेवणाऱ्या मुसक्या बांधीने प्रत्येकाला 15 लाख रुपये लोकांनी